तर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरामध्ये खबरदारी घेण्यात येते. लाखो वारकरी पंढरपूरच्या वारीनिमित्त पंढरपुरामध्ये दाखल झाले आहेत. त्यासाठी प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे. यंदा जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक वारकरी आले आहेत असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी अधिक लक्ष देणार असल्याचं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. सोबत सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत कुमार आशीर्वाद सर. तर सध्या पंढरपूर मधलं वातावरण काय आहे, प्रशासकीय सोयी सुविधा कशा आहेत, कुठल्या अडचणी सध्या तुम्हाला जाणवत आहेत? जसं आपल्याला माहिती असेल, 11 तारखेपासून आमच्या जिल्ह्यात जे 10 मानाचे पालखी आहेत त्यांचे प्रवेश सुरू आहे, त्यांचे आगमन सुरू आहे. 1,500-2,000 दिंड्या पण येत आहेत. आजच्या दिवशी जवळपास 18 ते 19 लाख लोक आमच्या जिल्ह्यात आहेत आणि 6 ते 7 लाख लोक त्यांनी दर्शन घेऊन निघालेत. पण जसा मी सांगितलं होता, यावर्षी आमच्या जिल्ह्यात रेकॉर्ड नंबरमध्ये वारकरी आलेत. आमच्या अनुमान आहे की 20 ते 22 लाख तो फिगर शेवटची ते क्रॉस होईल. नंबर वन सोयीसुविधामध्ये आपल्या सेफ्टी आणि डिझास्टर मॅनेजमेंट असते, कारण एवढा माऊलीच्या पालखीमध्ये 5-6 लाख लोक असतात, ते पायरी चालतात, त्यांच्यासोबत 1,500-2,000 ट्रक्स असतात ज्यामध्ये त्यांचे सगळे सामान वाहून असतात. ते सेफ्टी खूप मोठा आमच्यासाठी पॅरामीटर असतं. तसा प्रकार कुठल्या प्रकारचा असा अपघात नाही झाला पाहिजे, नंबर वन त्यावर आमचे भर असते. रामकृष्ण हरी, कॅमेरामन अमित शिकवणसह मनुष्य पाठक, TV9 मराठी, पंढरपूर.